संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा उत्साह। कोरोनामुळे दहीहंडी पथकांना जवळपास 2 वर्ष आपल्या उत्साहाला मुरड घालावी लागली होती, मात्र यंदा दहीहंडी उत्सव कोणत्याही निर्बंधांविना साजरा करण्यात येत असल्याने राज्यभरातील गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतरही भागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। राज्यात सत्तेत आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने दहीहंडी पथकांसाठी जाहीर केलेल्या काही महत्त्वांच्या घोषणांमुळे ही हंडी पथकांसाठी अधिक आनंदाची ठरत असल्याच्या प्रतिक्रिया गोविंदांनी व्यक्त केल्या आहेत। मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा। सीबीआयने उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या चौकशीचा भाग म्हणून आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी छापा टाकलाय। राजधानी दिल्लीसह देशात एकूण 7 राज्यांमध्ये 21 ठिकाणी या संबंधित सीबीआयने छापे टाकलेत। यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर सुडाचं राजकारण केल्याचा आरोप केला असून या कारवाईसाठी सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे। ज्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स कडून सिसोदियांचं कौतुक त्याच दिवशी छापा। दिल्लीचे शिक्षण मंत्री म्हणून मनीष सिसोदिया यांनी अत्यंत उत्तम कामगिरी केली असून त्यांच्या कामगिरीचं जागतिक पातळीवर कौतुक झालंय। आजच अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स तेथील सर्वात मोठ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर सिसोदिया यांच्या विषयीची स्टोरी आणि फोटो प्रकाशित झालाय। त्याच दिवशी केंद्राने त्यांच्या घरी सीबीआयची रेड करून त्यांना चांगल्या कामगिरीची अशी भेट दिली आहे अशी उपरोधक प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्रही राजकारणात येणार। शिवसेनेच्या फ्लेक्सवर झळकले तेजस ठाकरे। शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये आहेत। मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या शिवसेनेच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंचे फोटो झळकल्याचं पाहायला मिळालंय। एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर देखील तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या बातम्या अनेकदा प्रसिद्ध झाल्या होत्या। बिहारमध्ये सरकारी बैठकांना लालूंच्या जावयाची हजेरी। तेज प्रताप यांच्या प्रत्येक बैठकीला असतात उपस्थित। लालू प्रसाद यांचे पुत्र तेज प्रताप यादव हे सध्या नितीश कुमार सरकारमध्ये मंत्री आहेत। त्यांच्याकडे वन आणि पर्यावरण या खात्यांची जबाबदारी आहे। तेज प्रताप हे या खात्याशी संबंधित विभागीय पातळीवर जितक्या बैठका घेतात त्यातील बहुतांश बैठकांमध्ये त्यांचे मेहुणे शैलेशही सहभागी होत असल्याचं दिसतंय। लालू प्रसाद यादव ज्यांची ज्येष्ठ कन्या मीसा यांचं शैलेश हे पती असून तेज प्रताप यादव मेहुणेत। सरकारी बैठकीत मंत्र्यांच्या मेहुण्यांचं कामच काय असा सवाल त्यामुळे विचारला जाऊ लागलाय। गडकरी प्रकरणावरून सुब्रमण्यम स्वामींचा मोदींवर निशाणा। भारतीय जनता पार्टीने नुकतीच संसदीय मंडळाची पुनर्रचना केली आहे। यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्थान देण्यात आलं नसल्यामुळे हा अत्यंत वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलाय। भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी यावरून पंतप्रधान मोदी यांना थेट लक्ष केलंय। तत्कालीन जनता पक्ष आणि आत्ताच्या भाजपाच्या सुरुवातीच्या काळात संसदीय मंडळातील सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निवडणुका घेतल्या जायच्या। पक्षाच्या राज्यघटनेत त्याबाबतची तरतूद आहे। पण आता भाजपामध्ये निवडणुका होत नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीने प्रत्येक पदासाठी सदस्यांची नियुक्ती केली जाते। स्वामी यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वावर असे आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जो कोणी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असेल त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। नितीन गडकरींना संसदीय मंडळातून वगळल्यावरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। भाजपने आपल्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळलंय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बढती देत निवडणूक समितीत स्थान देण्यात आलंय। यावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसने देखील यावर भाष्य केलंय। जो कोणी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असेल त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय असं काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय। बांगलादेशच्या पंतप्रधानांनी हिंदूंना केले आश्वस्त, कोणत्याही धर्माला कमी लेखणार नसल्याची दिली ग्वाही। जन्माष्टमीच्या मुहूर्तावर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी त्या देशातील हिंदू समुदायाच्या नेत्यांशी संवाद साधलाय। बांगलादेशातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माचा असला तरी समान अधिकार मिळतील, त्यामुळे तुम्ही स्वतःला अल्पसंख्याक मानू नका। या देशात नागरिक म्हणून मला जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार सर्व हिंदूंनाही आहेत असं नमूद करत पंतप्रधानांनी तेथील हिंदू समाजामध्ये
विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. पंतप्रधानांची मध्य प्राशन करून पार्टी. फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यात त्या मद्यपान करून आपल्या मित्रांसोबत डान्स करताना दिसत असून विरोधकांनी यावरून पंतप्रधानांवर आरोप करत या पार्टीत त्यांनी मित्रांसोबत ड्रग्ज सेवन केल्याचा आरोपही केलाय. पंतप्रधानांच्या ड्रग्ज चाचणीची मागणीही विरोधकांनी केली आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देत पंतप्रधान समा मरीन यांनी सांगितलंय की आपण त्या पार्टीत केवळ मद्यपान केलं होतं, सना मरीन यांनी ड्रग्ज घेतल्याचं वृत्त फेटाळलंय. भारताच्या मनीषाची युएफा फुटबॉलमध्ये एंट्री. भारताची युवा महिला फुटबॉलपटू मनीषा कल्याण युएफा महिला चॅम्पियन्स लीग खेळणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे. तिने अपोलोन लेडीज फुटबॉल क्लबकडून एनगोमी सापरस येथे सुरू असलेल्या युरोपियन क्लब स्पर्धेत पदार्पण केलंय. 20 वर्षाची मनीषा कल्याण ही विदेशी क्लबकडून करारबद्ध होणारी चौथी भारतीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे.